नितेश कुमार यांची पत्रकार परिषद सुरू आहे. सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली. एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली, त्याचे वर डॉक्टरनी सील केला की हे ज्युवेनाईल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली. ही बाबी अनुषंगाने डॉक्टर जे हे केले ते श्री हरी हल्लोर जे सीएमओ होते ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे रिप्लेस घेतले आणि रिप्लेस केले त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे एचओडी फॉरेन्सिक मेडिसिनचे आहे त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे. ही बाबी आम्ही आपल्याला यापूर्वी सांगितले होते की ती शंका किंवा ड्यू डेलिजन्सचे दृष्टिकोनातून रात्री एक दुसरा हॉस्पिटल औंधमध्ये जे आहे सरकारी हॉस्पिटल तिथे ज्युवेनाईल आरोपीचे एक सेकंड सॅम्पल घेण्यात आली होती. ही सॅम्पल घेण्याची उद्देश डीएनए मॅचिंगसाठी की जी ससून हॉस्पिटलवरून सॅम्पल गेलेली आहे ती ज्युवेनाईल अक्युज्डचीच आहे ही खात्री करण्याच्या दृष्टिकोनातून पाठवण्यात आली होती आणि काल जे आम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाले त्यामध्ये औंधचे सॅम्पल हे ज्युवेनाईल अक्युज्डचे आहे आणि त्यांचे वडिलांचे पण सॅम्पल आम्ही घेतली होती. त्यांना ससून हॉस्पिटल फॉरेन्सिक लॅबला पूर्ण क्लॅरिटीच्या दृष्टिकोनातून आणि ती औंधची सॅम्पल हे ज्युवेनाईल अक्युज्डची आहे आणि त्याची सॅम्पल त्यांचे वडिलांसोबत मॅच झालेली आहे. परंतु ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते ज्युवेनाईल अक्युज्डची मॅच होत नाही म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे हे स्पष्ट फॉरेन्सिक रिपोर्टवरून काल संध्याकाळी झाली होती. त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये अटक कलम वाढून अटकची कारवाई करण्यात आलेली आहे. आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून पोलीस कस्टडीचे डिमांड करण्यात येईल आणि यामध्ये कोणाची सॅम्पल होती जे रिप्लेस करण्यात आलेली आहे ते एव्हिडन्सच्या दृष्टिकोनातून आणि पूर्ण ससून हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही डीव्हीआर पण आज अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये ताब्यात घेण्यात आलेली आहे त्यांचे पण पूर्ण खात्री सुरू आहे. एकंदरीत या 304 जे ऍक्सिडेंट केस आहे त्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी फोर्जरी ऑब्टेनिंग ग्रॅटिफिकेशन टू फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स ही सर्व कलम लावून दोन डॉक्टर्सला अटक करण्यात ससून हॉस्पिटलचे दोन डॉक्टर्सला अटक करण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दल आमच्याकडे भक्कम कायदेशीर टेक्निकल पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे. या प्रकरणमध्ये एकूण 3 गुन्हे आतापर्यंत दाखल आहे. फर्स्ट गुन्हा 304 होता ज्यामध्ये आता ही कलम जी मी सांगितले वाढ करण्यात आलेली आहे. सेकंड ऑफेन्स ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत वडील आणि पब मालकांवर चालकांवर दाखल झाली होती त्यांना अटक करण्यात आली होती ती सगळे आता ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे. थर्ड ऑफेन्स किडनॅपिंगचे दाखल झाला होता ज्यामध्ये ज्युवेनाईल अक्युज्डचे ग्रँड फादर सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे त्याचे वडील यांचे प्रोडक्शन वॉरंटची कारवाई करण्यात येतील. या डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्समध्ये हे दोन आरोपीचे व्यतिरिक्त वडील ज्युवेनाईलचे वडील यांना पण आरोपी या सर्व क्रिमिनल कॉन्स्पिरसीमध्ये करण्यात आलेली आहे. ब्लड सॅम्पल घेतलं होतं दुसरा माणूस तो आयडेंटिफाय झालाय का त्याच्या प्रोसेस त्याची बद्दल युद्ध पातळीवर प्रक्रिया सुरू आहे की ही जे ब्लड सॅम्पल होती रिप्लेस्ड ब्लड सॅम्पल होती ही कोणाची होती याचे पूर्णपणे आयडेंटिफाय करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे. हे कोणा व्यक्तीची त्यांनी घेतला किंवा काही स्टॉकमध्ये असलेले कोणाचे घेतला एक्झॅक्टली काय घटनाक्रम घडली सीसीटीव्ही फुटेजेस विचारपूस आणि टेक्निकल एव्हिडन्सच्या अनुषंगाने
कारवाई युद्ध पातळीवर सुरू सर. तो रिपोर्ट जो आलाय रिपोर्ट आलाय त्याच्यामध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचं देखील उल्लेख आहे का, हा एक पहिला प्रश्न. दुसरा, विशाल अगरवालनी थेट या डॉक्टरांशी संपर्क साधला होता का? फर्स्ट क्वेश्चनचे ते रिपोर्ट मध्ये अल्कोहोल आलेली नाही, कारण जर ब्लड सॅम्पलच रिप्लेस्ड आहे तर अल्कोहोल येण्याची काही प्रश्न नाही आणि इररिलेव्हंट फॅक्ट आहे ते. सेकंड क्वेश्चन काय होता? जुवेनाईल अक्यूजचे वडिलांचे डॉक्टर टावरे सोबत प्रत्यक्ष संपर्क असल्याचे बाबी टेक्निकल एव्हिडन्स अनुषंगाने समोर आलेली आहे. त्यामध्ये अल्कोहोल आलेली नाही. ते ऑनचे रिपोर्ट आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. ती अंदाजन घटनाचे 20 तासाचे सुमारास घेण्यात आली होती आणि ती सॅम्पलची उद्देशच डीएनए सॅम्पलिंग साठी होता. मी पूर्वीच सांगितलेले आहे की आमची केस 304 अ फेटल ऍक्सिडेंट रॅश अँड नेग्लिजंट ऍक्टची नाही आहे, ज्यामध्ये अल्कोहोलचे कंटेंट अत्यंत महत्वाचे कॉम्पोनेंट असते. आमची केस 304 आयपीसी कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डरची आहे, ज्यामध्ये आरोपी आमचे केस आहे की आरोपीची कंडक्ट अनुषंगाने ही स्पष्ट आहे की आरोपी सेन्सेस मध्ये होता, त्यांना पूर्ण नॉलेज होती, त्यांना पूर्ण कल्पना होती की त्यांनी अशा प्रकारचे कृत्य अनुषंगाने कोणाचे जीवितास हानी होऊ शकतो ही लाईकली नॉलेज अनुषंगाने त्यांचे हे कृत्य झालेली आहे. म्हणून यामध्ये अल्कोहोल इन ब्लड हे एक हे काही महत्व त्याचे राहत नाही. आरोपी विशाल अग्रवाल आणि अजय तावरे यांचे थेट संपर्क झाल्याचं तुम्ही सांगितलं आहे, मात्र विशाल अग्रवाल यांच्या व्यतिरिक्त आणखी कुणाचे फोन आरोपीने केलेले आहेत? या अनुषंगाने आम्ही आपल्याला सांगितलेली आहे, पूर्वी पण सांगितले होते, आज परत आम्ही सांगण्यास सांगतो की या प्रकरणात तपास अत्यंत युद्ध पातळीवर आणि प्रत्येक दिशेने चालू आहे. जे कोणी या केसमध्ये सामील असतील त्यांच्यावर नक्की कारवाई करण्यात येईल. ही पूर्ण सर्व दिशेनी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्व्हेस्टिगेशन कोऑर्डिनेटेड रीत्याने 3 गुन्हे दाखल आहे, ते तिन्ही गुन्ह्याचे कोऑर्डिनेटेड रीत्याने इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि त्यांना आम्ही लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत घेऊन जाऊ ही आम्ही सगळ्यांना आश्वासन देतो. खाजगी लॅबला पण आपण रिपोर्ट हे पाठवलंय, खाजगी लॅब असा उल्लेख तुम्ही केला होता, खासा मी सांगितले नव्हते. ऑन द हॉस्पिटल वरून घेतले होते, ती सरकारी आहे, कोणताही खाजगी लॅबला पाठवायची काही हे नाही आहे. आमचे फॉरेन्सिक लॅब पूर्णपणे केपेबल आहे आणि त्यांच्याकडूनच ही पूर्ण रिपोर्ट आलेली आहे. आमची केस प्रेझेंट केसची आहे, प्रेझेंट केसमध्ये कोण कोण होता त्याबद्दल आम्ही नक्की करू. काही बाबी समोर आल्यास जे क्रिमिनल अँगल ज्यामध्ये आहे तर नक्कीच क्रिमिनल ऍक्शन घेण्यात येईल. काही डिपार्टमेंटल लॅप्सेस समोर आल्यास तर त्यांचे कंट्रोलिंग ऑफिसरला तशाबद्दल रिपोर्ट पाठवण्यात येईल. जी काही बाबी समोर आला त्याच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येते. सर, ये जो दोनों डॉक्टर जिनको आपने गिरफ्तार किया है, इनकी भूमिका क्या गई है, इनका आरोप क्या है और इन्होंने किस तरीके से ब्लड सैंपल को मैनिपुलेट, क्या क्या चार्जेस लगाए इनको? इस मैटर में 304 आईपीसी का जो ऑफेंस रजिस्टर हुआ था उस ऑफेंस में कल 120B क्रिमिनल कॉन्स्पिरेसी 201, 213, 214 आईपीसी डिस्ट्रक्शन ऑफ एविडेंस आणि 467 फोर्जरी या कलम वाढवण्यात आलेली आहे आणि ससून हॉस्पिटलचे 2 डॉक्टर्स यांना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये इस केस मे तर
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पत्रकार परिषद घेत आहेत. पुण्यामधील झालेल्या अपघातासंदर्भात आता नवे नवे खुलासे समोर येत आहेत आणि अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करणार असं सुद्धा पोलीस आयुक्तांनी म्हटलेलं आहे. आणि महत्वाची अपडेट, पुणे अपघातामधील अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पल्समध्ये फेरफार झाल्याची माहिती समोर आली आहे आणि ब्लड सॅम्पल्सच्या ट्यूब्स कालव्या शेजारी टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्लड सॅम्पल्समध्ये फेरफार केल्यानं ससूनच्या दोन डॉक्टरांना सुद्धा अटक करण्यात आली आहे. तर पुणे नाशिक महामार्गाच्या कालव्याजवळ या ब्लड सॅम्पल्सच्या हजारो ट्यूब आढळलेल्या आहेत. ट्यूबमध्ये विविध प्रकारच्या रोगराईचं रक्त असण्याची शक्यता. आणि या संदर्भात पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतीच माहिती दिली. पुणे अपघात संदर्भात अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पल्समध्ये फेरफार केल्याचा प्रकार समोर आलाय. जे ब्लड सॅम्पल ज्युवेनाईल अक्युज्डची ससून हॉस्पिटलला कलेक्ट करण्यात आली होती, चुकीने दुसऱ्या ते एक क्रिमिनल कॉन्स्पिरेसीचे अंतर्गत एक दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल रिप्लेस करून त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली होती. डॉक्टर जे हे केले ते श्री हरी हल्लोर जे CMO होते, ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे रिप्लेस घेतले आणि रिप्लेस केले त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे HOD फॉरेन्सिक मेडिसिनचे आहे, त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे.